विद्यार्थी बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार. आपल्याला सर्वांना काकोडकर साहेबांना ऐकायचं आहे. मी दोनच मिनटं घेतो फक्त. आम्ही गेले 15 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत असताना जर आपल्याला खरोखरच देशाची गरिबी घालवायची आहे तर देशातील गोरगरिबांची मुलं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. ती उच्च पदावर ज्या ज्या क्षेत्रात असतील त्या त्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर पोहोचली पाहिजेत अशा प्रकारचं स्वप्न घेऊन साकारण्याचं काम मी करतोय. अशा वेळेस आज सकाळी या कार्यक्रमाला येण्याच्या अगोदरच आम्ही ठाणे महापालिका, कल्याण महापालिका व ठाणे पालघर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यामध्ये गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी आपण प्रायव्हेट प्रकारचे कसे कोचिंग क्लासेस सुरू करावेत आणि ते सुरू करून त्यातून गुणवत्तेचे विद्यार्थी कसे तिथे येतील आणि त्यांना पुढे कसे घेऊन जायचं याविषयी आम्ही 1.5 तास परिसर आम्ही चर्चा करत होतो. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत आपण स्वप्न पाहत नाही आणि स्वप्न पाहून ते पूर्णत्वासाठी प्रयत्न करणार नाही, प्रयत्नाचं सातत्य करणार नाही, ठेवणार नाही, तोपर्यंत कधीही आपण मोठे होणार नाही. आपल्याला जर आपली ओळख निर्माण करायची असेल, आपल्या आईवडिलांची ओळख जर निर्माण करायची असेल तर ज्या क्षेत्रामध्ये आपण जाल त्या क्षेत्रामध्ये सर्वात सुपेरियर आपल्याला बनता आलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता अनेक विद्यार्थी कारण सांगतात का उद्या परिस्थितीचा आणि अभ्यासाचा काहीही संबंध नसतो असं मी स्वतः सांगतोय. का जर अशी परिस्थिती आडवी येत असती तर औरंगाबादमधील एका रिक्षावाल्या ड्रायव्हरचा मुलगा, रिक्षा चालवणाऱ्या भाड्याच्या रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा UPSC 21व्या वर्षात झाला नसता. मी आपल्यामार्फत उदाहरण देतो का जिजाऊ अकॅडमीमध्ये एक आई वडील नसलेला मुलगा येतोय, तो इंजिनिअरिंग शिक्षण घेतोय परंतु त्याला UPSC व्हायचं असतं. तो 2 वर्षामध्ये UPSC होऊन एक IPS ऑफिसर झाला नसता. स्वप्नील माने म्हणून त्याचं नाव आहे. तर असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील का जिथे परिस्थितीचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नसतो. परंतु बाळमित्रांनो, तुम्ही आज ठरवलं पाहिजे का ज्या क्षेत्रात मी जाईन, नुसते काही UPSC MPSCच नाही, मग अशी सर बोलले तसे अनेक क्षेत्र आहेत. आज आपण बघायला गेलं तर गुगलचा CEO जर आपल्या भारतातून जाऊ शकतो, अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगामध्ये पूजा केली जाऊ शकते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगामध्ये पूजा केली जाऊ शकते. तर आपल्याकडे भारतामध्ये प्रचंड ज्ञान आहे. ते ज्ञान व्यवस्थित आपल्याला साठवलेलं ज्ञान कसं उपयोगात आणता येईल, समाजाच्या विकासासाठी कसं उपयोगात आणता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला खरोखरच सांगतोय सरांसमोर का देवापेक्षा काकोडकर साहेब मला वेगळे नाहीत का ज्यांनी देशासाठी प्रामाणिकतेने काम केले त्यांच्यासमोर शब्द देतोय का तुम्हाला कुठलीच आर्थिक अडचण येणार नाही तुमच्या शिक्षणासाठी, परंतु तुम्ही स्वप्न पहा आणि तुमची स्वप्न पूर्णत्वासाठी अगदी जगातील कुठल्याही नाविन्यपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तरी ते शिक्षण पुरवण्याचं काम तुमचा हा भाऊ करेल एवढा आपल्याला मी शब्द देतोय. आपण ज्या क्षेत्रात जाल, व्यवसायात जाल, नोकरीत जाल, तिथे देशाशी इमान राखा आणि व्यवस्थित प्रामाणिकतेने काम करा एवढीच आपल्याला विनंती करतोय.